नमस्कार, सातव्या वेतन आयोगासंदर्भात गुड न्यूज या ठिकाणी मी एक घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचं पत्र दिनांक 11 फेब्रुवारी 2019 पत्र आहे. उपायुक्त आस्थापना सर्व कोकण पुणे नागपूर वगैरे सर्व विभागांनी सर्व CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे पत्र आहे. त्याचं आहे वित्त विभागाची दिनांक 30/1/2019 रोजीची अधिसूचना, म्हणजेच सातव्या वेतन आयोगाचं ही गॅजेट आहे. त्याच्या संदर्भात त्या धर्तीवर जिल्हा परिषदेतील गट क व गट ड कर संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत. महोदय, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याच्या केल्याबाबत वित्त विभागाने 30/1/2019 रोजी अधिसूचना निर्गमित केली आहे. जिल्हा परिषदेतील गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना शासन निर्णय अन्वये 6व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आली होती. सदर शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेतील 172 संवर्गांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेतील गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने सद्यस्थितीत आपल्या अधिपत्याखालील जिल्हा परिषदेत सदरचे 172 संवर्ग कार्यरत आहेत किंवा कसे किंवा तसेच काही संवर्ग कमी झाले असल्यास किंवा इतर संवर्गामध्ये समाविष्ट झाले असल्यास तसेच काही संवर्ग वाढले असल्यास त्या संवर्गाचे पदनाम मराठी आणि इंग्रजी मध्ये याबाबतची सविस्तर माहिती वरील ईमेलवर 12/2/2019 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती या ठिकाणी कक्ष अधिकाऱ्यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सामान्य सर्व यांच्यासाठी पत्र पाठवलेलं आहे. याच्यातून मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की सातवा वेतन आयोग आपल्यापासून अगदी हक्केच्या अंतरावर आलेला आहे आणि हा आयोग आपल्या आधी अगदी आवाक्यात आलेला आहे आणि यामुळेच आपलं जे वेतन आहे ते वेतनामध्ये घसघशीत वाढ होणार आहे. ही वाढ किती असेल काय असेल या संदर्भातील काही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेतच. तुम्ही त्या व्हिडिओपर्यंत सहज माझ्या चॅनलच्या माध्यमाने पोहोचू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला काही अडचणी शंका असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये जाऊन विचारू शकता. लवकरच नवीन चांगल्या बातमीसह येत आहे. तोपर्यंत बाय बाय.